ماما. چلو چلو چچا کھیلا نہیں چھ. بیگ لے لو ادھر رکھو جلدی. साहेबांचं जोरदार ताळी लावून आपण स्वागत. आजकाल अशी परिस्थिती दुनियामध्ये गव्हर्नमेंटला जमा झाली असेल पण मुलाची नीती नका टिकली होती. मुलांनी कधीही आश्रम नाही फिरत केले पण कधी सुद्धा भेटले नाही. अशी मुलं बघायला भेटतात आणि मुंबई वाटीचं म्हणजे मुख्यमंत्री सर्व तिकडं पंतप्रधान तिकडं होते सगळ्या. तर अशा देव माणसांचा इकडं आपल्याला भरपूर या असतो पाठिंबा असतो आणि त्याच्यामुळं आता बिल्डिंगचं काम व्हायचं कारण आपण नेक्स्ट इयर एसीच्या एसी हॉलमध्ये बसून आपण पप्पांचं हे करूया त्यावेळेस फोटो काढण्यासाठी. अच्छा तिन्ही मुलं म्हणतात मला एवढं हे आयसा पाहिजे तो हिस्सा पाहिजे जमिनीची वाटी पाहिजे सगळं ऐकून घेतल्यानंतर जे पंच बसलेले असतात ते बातमी शेवटी त्यांचे वडील म्हणतात कुणी हे कुठे जायचं नाही मी कोणाकडे जाणार नाही. सगळ्यांनी तीन तीन महिन्याची चार चार महिन्याची वाटणी करून घेतली. चार महिने माझ्याकडे एवढे जाते तो म्हणतो माझ्याकडे चार महिने आणि कोणाकडेही राहणार नाही. तुम्ही सगळ्यांनी आता घरातून बाहेर पडायचं प्रत्येकाने चार चार महिने माझ्याकडे राहायचं. एवढं मोठं पालन पोषण केलं शिक्षण दिलं त्यांच्यावर आपण काय उपकार नाही करत त्यांना सांभाळणे किंवा त्यांची देखभाल करणे सेवा करणे माझे वडील जे काय आहे मी आता कसं म्हणतो चांगले संसार आपण चांगले शिकवलं आज माझ्या वडिलांची सहावी पुण्यतिथी आहे आणि मी पहिल्या वर्षापासून साहेबांची जशी ओळख झाली तेव्हापासून मी विशेष सँक्शन झालं होतो त्या निमित्ताने तरी तुम्हाला भेटायचं. साहेबांना मदत नाही का म्हणता येणार सेवा करता येईल सेवा का सेवा करतो ना साहेबांची. साहेबांनी आम्ही एकच शिक्षण मानतो देशाचं संरक्षण करणं हे कर्तव्य आहे. ते आर्मीमध्ये होते आम्ही गव्हर्नमेंटच्या एक वेगळ्या डिपार्टमेंटमध्ये सगळे जे भाव आहे आमचा ते कर्तव्य आहे ते देशाच्या सेवेसाठीच आम्ही अर्पण करतो. हे सेवा त्यांच्या हातून बरीच झाली त्याच्यानंतर त्यांनी समाजसेवेचं वर्त घेतलेलं आहे की आपली सेवा करून ते पार पाडतच आहे. ईश्वर त्यांना
त्यांच्या कार्यात मदत देऊ, त्यांची भरभर आठवू आणि तुमच्यासाठी त्यांची सेवा करू. थँक्यू सर, थँक्यू, आभारी सर.